आतंकवाद्यांना सुद्धा पेरोल मिळते, जामीन मिळतो. बापूजींना 9 वर्ष झाले, 1 तासाचा सुद्धा पेरोल नाही. अहो पण आरोपी इतर आरोपी आणि बापूजींमध्ये फरक आहे ना. कशासाठी करायचं समर्थन? कारण 2008 मध्ये ज्यावेळेस त्यांनी 2 अल्पवयीन मुलींना त्यांचा छळ करून त्यांना मारून टाकलं, त्यांनी कृष्णलीला केल्या, काय काय केलं, मुलांचं म्हणजे त्यांचं आयुष्य बर्बाद केलं आणि अंधश्रद्धा पिकवली होती. ज्या महिलांचं शोषण आसारामने केलं, ज्यांची हत्या आसारामने केल्या, अशा बांडगुळ माणसाला समर्थन देण्यासाठी महिला रोडला येतात ही या देशासाठी अत्यंत वाईट अशी गोष्ट आहे. आरोपींना सोडा म्हणण्यासाठी मोर्चे काढणारे जे लोक आहेत ना, यांच्या देखील आता चौकशा केल्या पाहिजे. आज इथे मूक मोर्चा जो काढलेला आहे, तर संत श्री आसारामजी बापू यांना यांची सुटका करावी यासाठी मूक मोर्चा काढलेला आहे. तर 9 वर्षे झाली तरी बापूंना न्याय मिळत नाही आहे. काहीही गुन्हा केलेला नसताना निर्दोष बापूंवर जे आरोप लावलेत, हे आतंकवाद्यांना सुद्धा पेरोल मिळते, जामीन मिळतो. बापूजींना 9 वर्षे झाले, 1 तासाचा सुद्धा पेरोल नाही. हा काही न्याय नाही आहे. असा न्याय नक्कीच पब्लिकला मान्य नाही आहे. एक सरकारने संतांना आतमध्ये ठेवायचं, दुसऱ्या सरकारने संतांना आतमध्ये रोखून ठेवायचं, ही न्याय पद्धती मुळीच नाही आहे. जनता सगळं जाणते. षड्यंत्र हे राजकीय पण असू शकतं, हे की नाही? तर बापूजींना हे सगळे जे आरोप लावले ते सगळे खोटे. तर वयाच्या 83 वर्षी त्यांना असा आरोप लावून जे ठेवण्यात आले, त्यांना ते ह्या सगळ्या गोष्टी पाहतात. काय म्हणता तुम्ही सांगतो, हे जे असतात आतंकवादी हे मंत्री, त्यांना सगळ्यांनासुद्धा बेल दिली जाते. हिंदूंची सत्ता आहे, फक्त हिंदुत्ववादी दाखवले जात नाही, फक्त वोट मागण्यासाठी हिंदुत्व दाखवलं जात आहे. परंतु बापूजी सगळे जे हिंदू संत जे आहे ते संस्कृतीचं रक्षण करत आहे, अशा संतांना न्याय दिला जात नाही. तो एक राजकीय हे आहे, भाग आहे त्याच्यात. हो, तुमचं म्हणणं बरोबर आहे. नरेंद्र मोदी हे हिंदू राजकीय नेते आहेत, खूप सारे राजकीय नेते आहेत, पण याच्यामध्ये नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलला एक खूप मोठं बिझनेस पण इन्वॉल्व आहे. बापूजींचे सगळे प्रॉडक्ट स्वस्त आहेत आणि ते प्रॉडक्ट जेव्हा मार्केटमध्ये लोक घेतात तेव्हा नॅशनल इंटरनॅशनल लेवलचे हा आरोप पूर्ण चुकीचा आहे. पोस्को ॲक्टचा मिसयूज केलेला आहे, पण त्यांना आत ठेवण्याची अनेक कारणं आहेत. कारण हे जे इंटरनॅशनल लेवलचे प्रॉडक्ट इंटरनॅशनल लेवलचे जे प्रॉडक्ट्स आहे त्यांची विक्री कमी होते आणि बापूजींचे जे देशी प्रॉडक्ट आहे ते खूप स्वस्त आहेत. आणि धर्म परिवर्तन बॉर्डरला अनेक ठिकाणी धर्म परिवर्तन होतं, त्याला विरोध केला. देशी गायी त्यांची कत्तल होती, त्याला विरोध केला. अशा अनेक गोष्टी आहेत. देशी गायच्या समर्थनात सरकार आले ना, मग त्यांनी का सोडलं नाही? पण हे बापूंचाच प्रचार आहे म्हणून आजकाल सरकार धर्माचं काम करायला लागले. म्हणजे जे काम आधी संत करायचे ते आजकाल सरकार करायला लागले, कारण त्यांना कुठेतरी त्याचा बेनिफिट घ्यायचा आहे. बरोबर आहे. नाही, गायींचं रक्षण करणारं सरकार हे आलेलं आहे, परंतु त्या सरकारला काहीतरी असे म्हणजे लोकांचं जे जनमत मीडिया ट्रायलनी जे खराब केलेलं आहे आणि सरकारला आता त्याच्यामध्ये पडायचं नाही, कारण त्याला असं वाटतं वोटिंग हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. मीडियाने खूप प्रमाणात दाखवले, पण मीडियाला हे जे करण्यासाठी आज एवढा पैसा आला तो कुठून आला? याचं कुणी मीडिया ट्रायलचं कुणी स्कॅनिंग केलं आहे का? म्हणजे आज एवढं सगळं चाललेलं आहे. हां, हो, मीडियावरच आहे. मीडिया आणि पॉलिटिक्स ह्या दोन्ही गोष्टी एकमेकांना एकदम जोडलेल्या आहेत आणि याचा तर 100% याच्यावर आहे. अदरवाईज सुप्रीम कोर्टामध्ये जर आत्ता केस चालू आहे तर निदान फास्ट ट्रॅक तरी चालवा. तुम्हाला फक्त जजमेंट बघायचं आहे ना, मग जजमेंट जस्टिस डिलेड जस्टिस डिनाईड आमचं एवढंच म्हणणं आहे. तुम्हाला जस्टिस द्यायचे. अहो पण आरोपी इतर आरोपी आणि बापूजींमध्ये फरक आहे ना. बापूजी आज करोडोंचं लोकांचं जीवन बदलणारी एक संत व्यक्ती आहे, साधारण व्यक्ती नाही आहे. तुम्ही त्यांना साधारण लोकांच्या बरोबर नाही कंटिन्यू करू शकत. तुम्ही जे आत्ता म्हणताय की असे आरोप असणारे बरोबर आहे, पॉक्सो ॲक्टच्या अंतर्गत ज्या केसेस आहेत 85% एका रिपोर्टनुसार ह्या खोट्या आहेत. त्यांनी त्या 85 पैकी एक जी बापूजींची केस आहे ही आत्तापर्यंतचं ह्या युगातलं सर्वात मोठं षडयंत्र आहे. जो केस एक मिनिट हा हो
आम्ही महिला आहे, आम्ही तिथे जातो। आज आमचे 20 वर्ष झाले आम्ही तिथे जातोय। आम्ही सर्व तिथे बघितले असं कुठेही नाही, आणि जो कोई FIR झालेली आहे त्या FIR मध्ये रेपचा कुठेही उल्लेख नाहीये। तेच तर ना, मग आंतरराष्ट्रीय जे षड्यंत्र झालेलं आहे हिंदू धर्मासाठी जर काम करणं, आणि हे आजपासून नाही, अनेक दशकं हे हिंदू संतांना सतवण्याचं प्रताडित करण्याचं काम चालू आहे। त्यातच सर्वात मोठं आंतरराष्ट्रीय फंडिंग जे होतं आहे त्याच्या दबावा अंतर्गत, आणि सरकारलाही आमची तीच विनंती आहे। वोट बँक आणि आंतरराष्ट्रीय जे फंडिंग होते किंवा जे मीडिया ट्रायल चालवली जाते, मीडिया ही लोकशाहीची चौथा स्तंभ मानला जातो, आणि तो जर का सरकारवर प्रेशर तयार करत असेल तर हे तर होणारच आहे। आज गुरुग्राम मीडिया ट्रायल अशासाठी आहे कारण की ह्याकरता आत्ताच परवा दिवशी चौथ्यांदा मीडियाला समन्स बजावला गेला आहे, ज्याच्यामध्ये अनेक मोठे मोठे चॅनल्सचे जे पत्रकार होते त्यांना समन्स बजावला गेलेला आहे। ते गुरुग्राम कोर्टामध्ये त्यांची पेशी झाली ती 9 वर्षानंतर। जर का 9 वर्षानंतर फक्त पेशी होत असेल तर आम्ही न्यायाची अपेक्षा कधी करायची? आमच्या महिलांना न्याय कधी मिळणार? पुण्यामध्ये आसाराम बापूंच्या समर्थनात मोर्चा काढलाय, तर तुम्ही काय सांगू शकता? त्यांना समर्थन कशासाठी करायचं समर्थन? कारण 2008 ज्यावेळेस त्यांनी 2 अल्पवयीन मुलींना त्यांचा छळ करून त्यांना मारून टाकलं, तो स्वयंघोषित गुरु आहे, त्याला कोणी घोषित केलं गुरु म्हणूनसाठी? तो काय विश्वगुरु, स्वयंघोषित गुरु आहे, तो स्वतः स्वतःलाच हे केलं, स्वतःच मी श्रीकृष्ण, मी असा, मी तसा, मी सगळं त्यानं स्वतःच्याच ह्यानं केलं, आणि लोकांना अन्याय अत्याचार करत राहिला, आणि जे काय केलं आत्तापर्यंत करोडोची संपत्ती जमा करायचं काम केलं, कुठं कामाला गेला होता तो? सगळी माया हे राजकारणी लोक, जे काही वेगवेगळ्या ह्याच्यातले लोक, जे काही समस्याग्रस्त लोक सगळीकडं जातात इकडं तिकडं, त्यांना कुठं काही जे काही आपल्या घरामध्ये दुःख असतं किंवा ज्या काही समस्या समोर आलेल्या असतात त्या इकडं तिकडं जातात, आता त्यावेळेस काहीच पर्याय नसतो म्हणून लोक आशा बाबांकडे जातात, तर त्यानं त्या लोकांचा त्याचा गैरफायदा घेतला लोकांचा, आणि त्यानुसार ज्या काही माया भगिनी होत्या त्याच्यावर अन्याय अत्याचार करत राहिला। आसाराम बापूंनी जे महिलांसाठी केलं ते म्हणजे कसं एकदम विभत्स आहे ते, आणि त्यातच महिलांनी उभं राहायचं म्हटल्यानंतर म्हणजे ही खूप लाजिरवाणी गोष्ट आहे। आणि एवढं अंधश्रद्धे एवढी फोफावली होती की त्यांनी कृष्णलीला केल्या, काय काय केलं महिलांना, इतक्या महिलांचं म्हणजे त्यांचं आयुष्य बर्बाद केलं, हा त्यांना भुरळ घातली आणि अंधश्रद्धा पिकवली होती, आणि ती अंधश्रद्धा पिकवल्यामुळे ते उघडकीस आल्यामुळे ते आता जेलमध्ये आहेत। मग त्यांना बाहेर काढून परत अंधश्रद्धेला वाव द्यायचा का? परत फोपवायची का अंधश्रद्धा? आणि काय करणार आहेत ते? आणि बाहेर येऊन तरी ते काय त्यांचं कार्य करणार आहेत ते? जे केलं तेच इतकं घाणेरडं स्वरूपाचं आहे, ते बाहेर आल्यानंतर काय त्यांना कोणी मान देणार आहे का? आणि ह्या ज्या महिला काढतात, हा जो मोर्चा वगैरे काढतात, त्यांना त्या महिलाविषयी काही वाटत नाही का? ह्या स्वतः महिला असताना त्यांना कशी लाजीरवाणी गोष्ट करू वाटते असं मला म्हणायचं। ज्या महिलांचं शोषण आसारामने केलं, ज्या महिला वर्गाचं शोषण आसारामने केलं, महिलांच्या ज्यांच्या हत्या आसारामने केल्या, अशा बांडगुळ माणसाला समर्थन देण्यासाठी महिला रोडल्या येतात, ही या देशासाठी अत्यंत वाईट अशी गोष्ट आहे असं मला वाटतं। आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतो आहे, अमृत महोत्सव साजरा करत असताना गुजरातच्या बिल्किस बानोच्या प्रकरणामध्ये 12 आरोपी सोडण्यात आले। ज्या बिल्किस बानोवर बलात्कार झाला तिच्या घरातले 7 लोक मारले, ज्यांना जन्मठेपेची शिक्षा लागली अशा लोकांना गुजरात सरकारने सोडून दिलं आणि त्यांचा हार फुलं घालून सत्कार केला। म्हणजे बिल्किस बानोच्या प्रकरणामध्ये जे घडलं ते आता तुम्ही आसारामला सोडा म्हणणार, उद्या तुम्ही अनेक जे साधू संत जे ह्यांचे साधू संत जे बलात्कारामध्ये जेलमध्ये बसलेत त्यांना सोडा म्हणणार, हाथरस प्रकरणामध्ये जे लोक जेलला आहेत त्यांना सोडा म्हणणार, आसिफा नावाच्या मुलीवर जो बलात्कार झाला त्याचे आरोपी जेलमध्ये, मग ही व्यवस्था कुठल्या दिशेने चाललेली आहे? आपण स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव साजरा करतोय आणि दुसरीकडे बलात्कार करणारे आरोपी, महिलांचं शोषण करणारे आरोपी, जाती धर्माच्या नावावर महिलांना उद्ध्वस्त करणारे आरोपी जेलमध्ये आहेत आणि त्यांना सोडण्याची जी प्रक्रिया, त्यांना सोडण्यासाठी लोक जर अशा पद्धतीची आंदोलनं करत असतील आणि पोलीस प्रशासन अशा लोकांना जर परवानगी देत असेल तर आपण कुठल्या लोकशाहीमध्ये जगतोय हा माझा प्रश्न आहे। आज संविधान धोक्यामध्ये आहे, लोकशाही धोक्यामध्ये आहे, आणि जर हिंदुत्वाच्या नावाखाली
या देशामध्ये जे गुन्हेगार आतमध्ये सडतायत, महिलांचं शोषण करणारे, त्यांच्या बलात्कार करणारे, त्यांची हत्या करणारे गुन्हेगार जेलमध्ये आहेत आणि त्यांना सोडा म्हणणारी जी भूमिका जर घेत असेल तर आपण एका वेगळ्या दिशेने चाललेलो आहोत असं मला वाटतं. आणि माझं स्पष्ट म्हणणं आहे, इथल्या केंद्र सरकारने, इथल्या राज्य सरकारने, इथल्या न्यायव्यवस्थेने यामध्ये लक्ष दिलं पाहिजे. आणि अशा पद्धतीला आरोपींना सोडा म्हणण्यासाठी मोर्चे काढणारे जे लोक आहेत ना, ह्यांच्या देखील आता चौकशा केल्या पाहिजे. हे का सोडा म्हणतात, यांचे कुठले हितसंबंध त्या लोकांशी जोडले गेलेले आहेत आणि कुठल्या विचाराने हे लोक काम करतात, म्हणजे ह्या देशाची न्यायव्यवस्था यांना उद्ध्वस्त करायची आहे का काय, अशा पद्धतीचा प्रश्न आमच्यासारख्या कार्यकर्त्यांसमोर निर्माण होतो आहे. आणि म्हणून भीम आर्मीची स्पष्ट मागणी, आसाराम बापू आज जेलमध्येच सडला पाहिजे. त्यांनी महिलांचं शोषण केलं आहे, महिलांवर अत्याचार केल्यात, हत्या केल्यात, अशा माणसाला जेलमधून सोडता कामा नये. आणि भीम आर्मीचा त्याला स्पष्ट विरोध आहे. आणि जर अशा पद्धतीने जर कोणी मोर्चे काढणार असेल तर मोर्चाला मोर्चाने उत्तर दिलं जाईल. आम्हीसुद्धा मोर्चे काढू,